आपल्या समाजाला पद्मश्री राम नाईक यांच्यासारखं एक खंबीर नेतृत्व मिळालं आहे. त्यांच्या रूपाने आपल्या संघटनेच्या आणि समाजाच्या मागण्यांची पूर्तता नक्कीच होत असते. परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला माझी गरज भासेल त्यावेळेस मी आपल्या पाठीशी उभा राहीन, असं मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अधिवेशनावेळी व्यक्त केलं. महाराष्ट्र कृष्ठ पीडित संघटनेच्या वतीने गुरुवारी पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कुष्ठपीडित व्यक्तींचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अधिवेशनाला माजी राज्यपाल पद्मश्री राम नाईक आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कुष्ठ वसाहतीतील प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या माजी अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अपाल अर्थात कुष्ठरुग्ण प्रभावित व्यक्तींच्या संघटनेच्या अध्यक्षा मायाताई रनवरे, शांतीवनचे उदय ठकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश प्रोग्राम ऑफिसर सचिन पाटीदार, महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष वारुळे, महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटना अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, सचिव अशोक आंबेकर, उपाध्यक्ष संतोष गाडेकर, खजिनदार शफी शेख उपस्थित होते. मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खर तर वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आपलं या एक दिवसीय अधिवेशनाचं आहे, पण ज्यांनी आवर्जून आपल्या सर्वांमध्ये उपस्थित राहण्याचं ठरवलं आणि गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये आपल्याला सातत्यानं ज्यांनी प्रोत्साहित केलं आहे, कुष्ठपीडितांचे प्रश्न समजून घेत ज्या आपल्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचे वैयक्तिक प्रश्न, त्यांच्यानंतर त्यांचे सामाजिक प्रश्न हे समजून घेत सातत्यानं त्यांच्यासाठी कार्यरत झालेले आहे असे माननीय राम नाईक साहेब हे आवर्जून सकाळी 7:30 आपल्या घरातून निघाले ते आणि या कार्यक्रमासाठी ते आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आहे. खरं तर माझ्यासारखा एक कार्यकर्ता जो राजकीय सामाजिक प्रवाहात आहे, काम करत असताना दिवसभरामध्ये कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला जायची साधारणतः संधी मिळते, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो, पण अशा कार्यक्रमांपैकी ज्याच्यातून समाधान मिळतो असं समाधान मिळणारे कार्यक्रम फार कमी असतात. आज मला खरोखर या ठिकाणी मनापासून सांगावं असं वाटतं की असा हा एक आजचा कार्यक्रम आहे की ज्याच्यातून एकीकडे सन्माननीय राम नाईक सर यांच्यासारख्या नेतृत्वाचं मार्गदर्शन आहे आणि त्याच वेळेला आपल्यासारख्या समाजामध्ये ज्यांनी अनेक कष्ट उपसले आणि कष्ट उपसत आजवरची वाटचाल केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर समाजाच्या पुढे ज्यांनी एक नवा आदर्श आपल्या वागण्यातून कृतीतून संघर्षातून निर्माण केला अशी आपण सारी मंडळी इथे एकत्रित झाले आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून सातत्यानं पुढे मार्गक्रमण करण्याची यशाकडे आपल्या अडचणींवरती मार्ग काढत त्यातून पुढच्या पिढीला या अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी मार्ग काढत पुढे जाण्याची प्रेरणा अंगभूत असलेले असे पदाधिकारी व्यासपीठावरती आणि समोर आहे. अशा सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं सन्माननीय राम नाईक साहेबांचं भाषण किंवा त्यांचं मनोगत ते व्यक्त करणार आहे. थोडस मला ते पाहण्याची संधी मिळाली आणि त्यांनी 78 आपल्या सर्वांच्या साठी संघर्ष करायला सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की त्या त्या वेळेची पिढी जी आहे त्या पिढीनं कधीतरी त्यांच्याकडे संपर्क केला असेल, आपल्या अडचणी व्यथा सांगितल्या असतील आणि त्या व्यथांवरती मार्ग काढता काढता माझ्या समोर आलेली व्यक्ती तितकी महत्वाची असं नाही तर त्याच्यासारखे जे समाजातले लोक आहेत
दुर्लक्षित आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे की त्यांच्या व्यथावेदना सरकार दरबारी मांडून त्यांच्यावरती न्याय मिळवून देण्याची आवश्यकता आहे. या भूमिकेतून राम नाईक साहेबांनी याला सुरुवात केली. आणि अशाच पद्धतीनं समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी सर्व पद्धतीच्या संसाधनांच्या तुटवडा असताना किंवा त्याची वानवा असताना त्यावेळेला या कामाला सुरुवात केली. आणि मग एक 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 काम करत करत त्यांनी जो प्रवास केला त्या प्रवासाला त्यांनी वर्णन केलेलं आहे त्याचं चरैवेती चरैवेती या नावाने. की त्या आत्मवृत्ताच्या माध्यमातून आमच्या सारख्यांना प्रेरणा मिळते काम करण्याची, की आपण राजकीय क्षेत्रात काम करायचं कसं केलं पाहिजे, सामाजिक प्रश्न हातात घेतला कसा सोडवला पाहिजे. मला वाटतं की त्याचं एक चालतं बोलतं अशा पद्धतीचं वर्णन म्हणजे सन्माननीय राम नाईक साहेब आणि त्यांच्या या प्रवासा जीवन प्रवासाचं वर्णन हे काढताना आज वर्षा ते त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. 18 जुलैला राजस्थान मध्ये जयपूरला अशीच पुष्पपीडितांची अखिल भारतीय स्तरावरची म्हणजे त्या भागातल्या राज्यामध्ये अशी जी परिषद झाली आणि स्वाभाविकपणानं आज जसं प्रशांतजी आमदार या नात्याने पहिल्यांदा बोलले, माणूस त्यांचा आहे आणि मुख्य वक्ता म्हणून मी बोलतो आहे. पण यातला सांगण्याचा मुद्दा एवढाच की पृष्ठपीडितांच्या साठी बरंच काही झालेलं आहे, पण आणखी काही होण्याची आवश्यकता आहे हे समाजाला जाणवत आहे, हे अधिक महत्वाचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या 25-30-40 वर्षामध्ये जी समाजाची जागृती होत चाललेली आहे ती जागृती इथल्या अडचणी सोयी गैरसोयी याबद्दल बरंच काही चर्चा चालू असते. आणि जयपूर नंतर इथं आज पनवेलमध्ये आपण भेटतो आहोत, आणखीन काही प्रांतांत चाललेलं आहे. केंद्राच्या अध्यक्ष झालं ना की अध्यक्षांना फार हिंडावं लागतं, ते आपल्या महिला अध्यक्षांना तर सगळ्या झाला ना, भारत माहीत झाला ना, त्या सगळीकडे जाऊन आल्या आणि परदेशी कोण जाऊन आणला. मी त्यांना विचारावं ना तुम्ही एवढं इंग्रजी कुठनं शिकला, नाही मला समजत आहे. पण त्यातला मुद्दा असा की ही जी वाटचाल आहे या वाटचालीची आपण माहिती करून घेतली पाहिजे. आणि झालेलं बरं आहे पण त्यापेक्षा अधिक चांगलं व्हायला पाहिजे. ही जी आत्ता आपण बक्षिसं दिली त्याच्यावरून लक्षात आलं की नाही, डॉक्टरही इथं आहेत तर त्या नकाशा दिला, नकाशा नाही ना कोणी पुष्पपीडितांनी काढलेला पण गमती जबा. तर आता थोडासा प्रशांतजी माझा कामाचा उल्लेख करताना या कामाचाही सांगेन, पण मला असं वाटतंय की माझा पृष्ठपीडितांच्याशी कसा संबंध आला इथपासून ते आत्तापर्यंत, पृष्ठपीडिताच्या विषयाबद्दल मला जे वाटतंय ते मी आपल्या समोर मांडले. आणि मग काही प्रश्न असले तर आणि नसले तर मी पण पुढची भाषण इथे ऐकायला बसेल. आता हे सांगितलं की मी आमदार वगैरे, मी 1978 साली, किती वर्ष झाली
45 वर्षापूर्वी बोरिवलीतून विधानसभेची निवडणूक लढली. तसा मी त्याच्यापूर्वी जनसंघाचा मुंबईचा संघटन मंत्री होतो. नंतर आणीबाणी आली होती, आणीबाणीनंतर त्यांचा पक्ष बनला. थोडं थोडं प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामुळं मी बोरिवलीत मला निवडणूक लढवायला सांगितली आणि मी ती लढवली. त्या निवडणुकीमध्ये मला 70,000 जास्त मत विधानसभेत साऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मत मिळाली. आणि कुठतरी काहीतरी कधीतरी चांगलं होत असतं, त्यात काहीतरी कमी जास्त असं होत असत. तर त्या एवढं मुंबईतलं यश